केंद्र सरकारने 3 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली आहे. देशातील 179 शहरांमध्ये 10,000 ई बसेस सेवा सुरू केली जाणार आहेत. यात चंद्रपूर शहराचा समावेश आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने ई बस सेवा शहरात सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर शहरात ई बस सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती आयुक्त विपिन पालिवाल यांनी दिली. ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी आणि शहर बस ऑपरेशन्स वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने PM बस ई बसेस सेवेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत ज्या शहरांमध्ये सध्या व्यवस्थित बस सेवा नाही अशा शहरांना प्राधान्य दिले जाणार आहे. योजनेअंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP मॉडेलच्या आधारे 179 शहरांमध्ये 10,000 ई बस चालविल्या जाणार आहेत. ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी घेतलेल्या पुढाकारांतर्गत 181 शहरांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यावरही लक्ष दिले जाणार आहे. या योजनेवर सुमारे 57,613 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यापैकी 20,000 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहेत. उर्वरित राज्य शासनाला वाटा उचलावा लागणार आहे. या योजनेअंतर्गत या बसेस 10 वर्षासाठी चालवल्या जाणार आहेत. मागील काही वर्षात दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रदूषणासारखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर मात करण्यासोबतच शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवरही मात करता येणार आहे. त्यामुळे ही ई बस सेवा उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या सेवेमुळे प्रदूषणही होणार नाही. पायाभूत संरचनेत ई बस सेवेचा अंतर्भाव असावा यासाठी ही सेवा सुरू केली जात आहे. 3 लाख लोकसंख्येच्या शहरात चंद्रपूरचा समावेश आहे. त्यामुळे शहरात ई बस सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार केले आहे. शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविल्यानंतर मंजुरी मिळाल्यास ही सेवा सुरू केली जाणार असल्याचेही आयुक्त पालिवाल यांनी सांगितले. केंद्र सरकारद्वारा PM ई बस सुरू करण्यात येणार आहे. त्याचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की नागरिकांनी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा आणि त्यातही त्या ई बस राहतील जेणेकरून त्याद्वारे प्रदूषण होणार नाही व नागरिक जे काही आज त्यांची खाजगी वाहनं वापरत आहेत, 2-व्हीलर 4-व्हीलर वापरत आहेत, त्यामध्ये प्रमाण कमी व्हावं व शहराच्या पायाभूत संरचनेमध्ये सिटी बसचा वापर सुरू व्हा याकरता PM ई बस ही योजना केंद्र सरकार सुरू करत आहे आणि महाराष्ट्र शासनातसुद्धा त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. ही योजना 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना लागू आहे. त्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेतसुद्धा समावेश आहे. या अंतर्गत जे महाराष्ट्र शासनाने निर्देश दिले आहेत त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिका ही सिटी बस करता ई बस करता प्रस्ताव तयार करत आहे आणि निश्चित पुढील काळामध्ये हा प्रस्ताव शासनाकडे सादर करून लवकरात लवकर सिटी बस सेवा जी की इलेक्ट्रॉनिक व्हेकलद्वारे राहील ती सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.